ओबीसी आरक्षणावरच्या सुनावणीकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे. आता याबाबतची सुनावणी ही सोमवारी होणार आहे. महत्त्वाची बातमी या क्षणाची, ओबीसी आरक्षणासंदर्भातली. ओबीसी आरक्षण टिकणार का याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष होतं, संपूर्ण देशाचं लक्ष होतं, मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे आणि सोमवारी ही सुनावणी होणार आहे. आता समीर भाऊ तिकडे दिल्लीलाच होते त्या कोर्टाच्या कामासाठी कालपासून. तर त्यांचा फोन आला होता की ही केस जी आहे आता सन्माननीय सुप्रीम कोर्टाने सोमवारी तारीख दिलेली आहे, येत्या सोमवारी. तर ओबीसी आरक्षणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आरक्षण टिकणार का या संदर्भातली सुनावणी आज होणार होती, मात्र ही सुनावणी आता पुढे ढकललेली आहे आणि सोमवारी या संदर्भातली सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारनं आरक्षित प्रभागाचे अधिकार स्वतःकडे घेणारा कायदा संमत केला होता आणि या कायद्याला आव्हान देणारी याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती. या कायद्यामुळे सरकारनं निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचे अधिकारही राज्य सरकारकडे आलेले होते आणि या संदर्भात ही सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलली आणि सोमवारी ही सुनावणी आता होणार आहे. या कायद्यामुळे सरकारनं निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार आपल्या स्वतःकडे घेतले होते. तर मध्य प्रदेशच्या सरकारच्या धर्तीवर करण्यात आलेल्या कायद्याच्या वैधतेवर आज हा निर्णय होण्याची शक्यता होती, मात्र आता ही शक्यता पुढे ढकलली आहे. सोमवारी या संदर्भातलं सुनावणी होणार आहे.